ऊसाचं क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे, त्यामुळे साखर कारखान्याचा गळीत हंगाम देखील वाढवण्यात आला आहे. मात्र प्रचंड रणरणत ऊन त्यामुळे ऊस तोडणी कामगारांचे देखील मोठे हाल होताना पाहायला मिळतात. त्यातच अनेक ठिकाणी ऊसाचे प्लॉट पेटून देऊन तोडणी केल्याचं देखील पाहायला मिळत आहे. काही प्लॉट खराब असतील किंवा प्लॉट तोडणीसाठी अडचणीचे असतील तर ते प्लॉट पेटून देऊन त्यांची तोडणी केली जाते. हे इथपर्यंत ठीक आहे, मात्र अनेक ठिकाणी सर्रास ऊसाचे प्लॉट पेटून देऊनच तोडणी केली जाते. अडचणीचा प्लॉट आहे, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वेलवर्गीय गवत वाढलं आहे, तर तो पेटून देऊन ऊस तोडणी करणं हे ठीक आहे. एखादा अर्धा प्लॉट असा असूही शकतो, मात्र ऊस तोडणी कामगार सर्रास चांगले प्लॉटही पेटून देऊनच त्याची तोडणी करतात. त्यामुळे वजनातही घट होते, साखर उताराही कमी होतो आहे, शेतकऱ्याचंही नुकसान होतं आहे आणि साखर उतारा कमी झाल्यामुळं साखर कारखान्यांचंही नुकसान होतं आहे. त्यामुळे साखर कारखान्यांनी यावर बारकाईनं लक्ष देण्याची गरज आहे. ऊस तोडणी कामगार सर्रास सगळेच प्लॉट पेटून देऊन तोडत आहेत. साखर कारखाने याबाबतीत दक्ष राहतील अशीच अपेक्षा. ब्युरो रिपोर्ट, विघ्नहर टाइम्स, पिंपळगाव तर्फे नारायणगाव. उन्हाळा प्रचंड कडक आहे, ऊसाची तोडणी सुरू असते, काही त्रास होत नाही का ऊस तोडायला? काही नाही त्रास, काय ऊन बिन लागत नाही, गरम होत नाही, काही नाही, ऊन लागत नाही, ऊन तर लागतोच, उन्हावर ते लवकर तोडून जावं लागतं. सकाळी किती वाजता जातो? 6 वाजता. 6 वाजता. आणि कारखान्यावर किती वाजता पोहोचतं? 3-4 वाजता पोहोचतो, आता पंचर झाले. आणि गाडी खाली किती वाजता होते? रात्री 11-12. आणि पुन्हा प्लॉटमध्ये एकच जातं ऊस तोडायला? पहाटे. पहाटे 6 वाजता. आता सध्या जी ऊस तोडणी सुरू आहे, अजून कारखाना किती चालेल? आता काय माहिती किती वेळ चालत आहे, अजून महिन्याभर बहुतेक चालू शकतो. तुम्ही आता प्रत्येक प्लॉटवर जाता ऊस पेटून देता म्हणजे प्लॉट आणि मग ऊस तोडता असं का बरं? आत्ता खराब राहिल्यावर तोडतात. प्रत्येक प्लॉट खराब असतो काय? प्रत्येक नाही ना, जे खराब राहिले. आज तोडून कुठून आले? इथून. अरे आज पिंपळगावला तोडणी होती, तिथे पण प्लॉट पेटवलेला. आरे तोडला मी. तुम्ही पण बरेच जण असं करतात ना. आता त्याला मग आमच्या आम खराब होत, जे खराब राहिले तेच पेटवतो ना. तुम्ही वजन घटत ना? नाही घटतं वजन. वजन घटत नाही. तुम्हाला असं ऊस पेटून तोडायला कोणी सांगितलंय? सगळं तोडत चालू. कारखाना काही म्हणत नाही? कारखाना. तुमचा मुकादम कोण आहे? शेखर. पूर्ण नाव काय मुकादमाचं? काय चे रामचंद्र नारायण. शेखर रामचंद्र नारायण. कुठल्या कारखान्याला ऊस चालू आहे? विघ्नहरला. विघ्नहर कारखाना. ठीक आहे, काळजी घ्या. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या. राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या. शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज. सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन. निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.